स्वतःच्या सरकारचा हेकेखोरपणा आणि हेटाळणी यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27% ओबीसी समाजाचं आरक्षण महाराष्ट्र विकास आघाडीने म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचा खून केला असा आमचा आरोप आहे। ठाकरे सरकारनं दृष्टीहीन बुद्धिहीन आणि दिशाहीन भूमिका घेतल्यानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून झालाय असा गंभीर आरोप करीत भाजप नेते आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जात असताना मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार कसे मंत्रिमंडळात राहू शकतात असा सवालही केला आहे। ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावर भाजपाची भूमिका मांडताना आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार पुढे म्हणाले की ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27% आरक्षणाचा खून झालाय। ज्या पद्धतीनं 2019 सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं निवाडा दिला त्यामध्ये ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इम्पेरिकल डेटा गोळा करा एवढाच निवाडा न्यायालयानं दिला। छगन भुजबळ विजयी वडेट्टीवार नाना पटोले यांनी एवढे दिवस हेच केले की आंब्याच्या झाडासमोर उभे राहून चिंचेची मागणी करीत होते, हे स्वतःचे नाकर्तेपण दुसऱ्यावर आरोप करून झाकले जात नाही असा टोलाही आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी लगावला आहे। हेकेखोरीपणा काय? तर ज्या पद्धतीने 2019 सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवाडा दिला आणि त्यामध्ये ट्रिपल टेस्ट वर खरा ठरणारा इम्पेरिकल डाटा गोळा करा, सोप्या भाषेत सांगायचं तर एवढंच एका वाक्यातलं जजमेंट निवाडा सुप्रीम कोर्टाने दिला। अहंकार आणि सत्तेची मस्ती डोक्यात शिरल्यावर काय वागलं जातं? तर हा हेकेखोरपणा जो ठाकरे सरकारने केला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी 2019 सरकारला पत्र लिहिलं आणि सांगितलं की मागासवर्गीय आयोग नेमा, इम्पेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणाच्या समर्थनातली कार्यपद्धती करा। आम्ही या 3 मागण्या केल्या। सरकारने काय केलं? ठाकरे सरकारने इम्पेरिकल डाटा आम्हाला केंद्र सरकारने द्यावा, जनगणनेची सांख्यिकी केंद्र सरकारने द्यावी आणि साथीच्या रोगामध्ये आम्हाला इम्पेरिकल डाटाचं काम करता येणार नाही ही उत्तरं दिली। खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे, लोकसंख्येची जनगणना आणि त्याचा सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड योजनांसाठीचा उपयोग हे एका बाजूला आणि इम्पेरिकल डाटा आणि त्यातून ओबीसी समाजाला मागासलेपण सिद्ध करणारी सांख्यिकी ही दुसऱ्या बाजूला, हे 2 एक नव्हे, हे पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकारला माहीत आहे। त्याच्या पुढचा भाग मी मांडतच नाही की 2011 जनगणनेमध्ये दोष किती आहेत हा मुद्दा जाऊ दे। त्या जनगणनेच्या किंवा सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्डच्या आधारावर ओबीसी समाजाचं निवडणुकीला आवश्यक असलेलं ट्रिपल टेस्टचं मागासलेपण सिद्ध होऊ शकत नाही, आंब्याच्या झाडासमोर चिंच किती लागली विचारता येऊ शकत नाही। सन्माननीय भुजबळ साहेब, सन्माननीय वडेट्टीवार साहेब आणि नाना पाटोलेजी यांनी आंब्याच्या झाडासमोर उभं राहून चिंच द्या हे म्हटलेलं आहे आणि हाच मुळा हेकेखोरपणा आहे। द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्याचं माहेर घर, शॉप नंबर 4-5 आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल। संपर्क शरद पाटील, संपर्क क्रमांक 9049777544 किंवा 8104207793। द्वारकादास श्यामकुमार।